ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे मुंबई मेट्रो बाबत। मेट्रोच्या धावण्याची तयारी पूर्ण झाली आहे। मुंबई मेट्रोच्या दोन अर्धमार्गिका या शनिवारपासून खुल्या होणार आहेत। मुंबईमध्ये दोन अर्धमार्गिका या शनिवारपासून खुल्या होणार आहेत। मुंबईत मेट्रोच्या धावण्याची तयारी पूर्ण झाली आहे। या निमित्ताने आरे रोड मेट्रो स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी। अखेर 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोचं गिफ्ट मिळणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन उद्या होणार आहे। मी सध्या उभा आहे मुंबईमधील उपनगरातील आरे मेट्रो स्थानकामध्ये। अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 आणि दहिसर पश्चिम ते डीएनए नगर या मेट्रो 2 अ या दोन्ही मार्गांचा पहिला टप्पा उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवाशांच्या सेवेत आणण्यात येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता या मेट्रोचे उद्घाटन संपन्न होणार आहे। मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून या दोन्ही मेट्रोचा दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये पूर्ण होणार आहे। ड्रायव्हरलेस ट्रेन चालवण्यात येणार असल्याची माहिती देखील एमएमडीएकडे सांगण्यात आली आहे। 6 डब्यांची ही मेट्रो 11 ट्रेन धावणार आहे। साधारणतः 150 फेऱ्या या मार्गिकेवरती चालणार आहे। दर 11 मिनिटाला प्रवाशांसाठी मेट्रोकडने सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। दररोज एका ट्रेनमधून 2280 प्रवासी प्रवास करू शकणार आहे। यामध्ये महिलांसाठी राखीव डब्बा ठेवण्यात आला आहे। 80 किलोमीटर वेगाने मेट्रो चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे। आरे स्थानकापासून प्रवाशांना डहाणूकर वाडी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर प्रवास करता येईल। तिकिटासाठी पेपर QR तिकीट मोबाईल QR तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे। साधारणतः कमीत कमी तिकीट हे 10 रुपयापासून तर 40 रुपयापर्यंत असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना जो ट्रॅफिकची समस्याला सामोरे जावं लागत होतं त्यात कुठेतरी आता कमी होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येणार आहे। कॅमेरा पर्सन मंगेश प्रशांत गोरसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।